पहिली सेंचुरी मात्र कमावली होती. पहिलं सत्र आपल्या समोर येतोय, श्री सद्गुरु कृपा 11 वर्सेस भक्ती 11. पंचांचा इशारा, शशी साहेब मला इशारा देत आहेत की हा चेंडू मात्र स्वैर. एक धाव पहिले चेंडू वाईडच्या स्वरूपात मात्र येत आहे. नकुल राऊत, मायकल होल्डिंग, त्याचबरोबर ज्युएल गार्नर यांचा निश्चितच आपण प्रत्येक समालोचकाकडून रेकॉर्ड ऐकत असतो. कोणताही निर्धाव, सॉरी वाईड चेंडू मात्र त्यांनी फेकला नव्हता. गोलंदाज पुन्हा शतयार नकुल राऊत. यावेळी डावखुरा फलंदाज पूल करण्याचा प्रयत्न करतोय. शॉर्ट अँड जॅम पूल म्हटलं जातं या फटक्याला. आता सध्या टेनिस क्रिकेटमध्ये फार महत्वाचा फटका आहे. टेनिस क्रिकेटचा आपण विचार केला मित्रांनो, सध्या तरी मनगटी ताकद फार महत्वाची गणली जाते. कारण ज्याच्याकडे मनगटी ताकद आहे, बेमिसाल टायमिंग आहे, तो फलंदाज मात्र नेहमीच क्रिकेटच्या मैदानावरती आपलं यश नेहमीच कमवत असतो. गोलंदाज पुनश्च तयार नकुल राऊत. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू कार्पेटच्या साह्याने मात्र खेळला जातोय. मिड ऑफ रिजन मध्ये डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला जातोय. क्षेत्ररक्षण करणारा संघ तो श्री सद्गुरु कृपा 11 हा संघ, एकनाथजी शेलार साहेबांचा हा संघ, तर दुसरीकडे भक्ती 11. तर सन्माननीय बाळारामजी कांबरी साहेबांचा भक्ती 11 हा संघ. दावफळक जवळ पोहोचले भक्ती 11 संघाचा. ते मात्र 2 वर. पहिला वाईड चेंडू होता गोलंदाज नकुलचा, तदनंतरचा चेंडू मात्र निर्धाव फेकण्यात आला. हा चेंडू वरती मात्र 1 धाव आली. एक चांगली सुरुवात. फलंदाज यावेळी सतीश देशमुख आणि तेजस पडवळ मैदानावर. तो भक्ती 11 या संघाकडून आजच्या दिवसातील मात्र हा शेवटचा सामना. यावेळी चांगला चेंडू आपल्या फॉलो थ्रू मध्ये मात्र अडवला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. फॉलो थ्रू म्हटल्यानंतर बरेचसे किस्से घडलेत लेदर क्रिकेटमध्ये की चेंडू फॉलो थ्रू मध्ये बऱ्याच गोलंदाजांना लागलाय. अगदी आपण पाहतोय एका गोलंदाजाला बिग बॅश लीग मध्ये, सॉरी आयर्लंडच्या लीग मध्ये, T20 लीग मध्ये तब्बल 24 टाके पडले होते आपल्या चेहऱ्यावरती. हे सुद्धा आपण इंस्टाग्रामच्या पोस्ट मार्फत निश्चितच पाहिलं असेल. बॅकफुटला गेला चेंडू मात्र पॉइंट कव्हर रिजन मध्ये भेरकावून दिला आहे. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, 2 बाउन्स चौकार. थँक यू डीजे. 6 धावा धावफळकावरती असतील. www.tenniscricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह दाखवली जाते. एक उच्च क्वालिटी, एक चांगली क्वालिटी, कॅमेरामन असतील, त्यांचं एक चांगलं योगदान या स्पर्धेसाठी. यावेळी स्टायलिश फटका, व्हॉट अ क्रिकेटिंग शॉट. हे खरं क्रिकेटचं सौंदर्य मित्रांनो, आणि असे फटके फार दुर्मिळ पाहायला मिळतात. आणि तोच एक दुर्मिळ फटका सतीश देशमुखच्या माध्यमातून एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून लागवलेला एक सुंदर बेमिसाल कव्हर ड्राईव्ह. थँक यू डीजे. 10 धावा धावफळकावरती. सचिन रमेश तेंडुलकर यांच्या जर्सीचा क्रमांक मात्र 10. परंतु मित्रांनो, आपल्या करिअरची सुरुवात करताना मात्र 2 जर्सी क्रमांक त्यांनी परिधान केले होते. एक 33 आणि दुसरा मात्र 99. यावेळी देखना फटका, बेमिसाल टायमिंग आहे या फलंदाजाकडं. डेमिन मार्टिन या फलंदाजाची मात्र निश्चितच आठवण करून देतोय. गुंडप्पा विश्वनाथ या फलंदाजाची निश्चितच आठवण करून देतोय. सतीश देशमुख चौकार हॅट्रिक मात्र लगावतोय या स्पर्धेतील. आणखी एक, अगोदरच्या मॅच मध्ये पाहिलं कवी शिंदेने मात्र चौकार हॅट्रिक लगावली होती. हा फलंदाज चौकार हॅट्रिक लगावतोय, तो सतीश देशमुख. थँक यू डीजे. सतीश देशमुख या फलंदाजाकडून मात्र चौकार हॅट्रिक लगावली जाते. दोन्हीही फटक्यांचा, तीनही फटक्यांचा आपण विचार केला तर कलात्मक फटके होते या सतीश देशमुख कडून. आणि टेनिस क्रिकेटमध्ये असे फटके फार कमी पाहायला मिळतात. बऱ्याचदा अगदी आपण पाहतो, जर का व्यावसायिक खेळाडू मैदानावरती खेळत असतील तर सरळ सरळ ऑफस्टंपच्या बाहेर येतात आणि अक्रॉस द लाईनचे फटके मारण्यासाठी तयार असतात. परंतु इथे स्टायलिश फलंदाज आहे सतीश देशमुख, लेग गार्ड घेतोय, तदनंतर अगदी डावखुरा पाय, आपला डावा पाय पुढे सरसावतोय, तदनंतर चेंडूच्या टप्प्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, लाईन मध्ये येतोय आणि तितक्या स्टायलिश पद्धतीनं एक कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला आणि त्याचबरोबर एक पॉइंट रिजन मध्ये सुंदर चौकार मारला तो सतीश देशमुख या फलंदाजानं. त्याच्या साह्यानं तो तेजस पडवल.
दुसर षटक मात्र प्रगतिपथावर असेल गोलंदाज दिनेश यशवंतराव यावेळी निश्चितच बॅट ची कडा फलंदाज मात्र बाद होतोय तो तेजस पडवळ चौदा धावा धाव फलकावरती फलंदाज मात्र बाद झाला तेजस पडवळ हा फलंदाज इनसाइड आउट मारण्याचा प्रयत्न करण्यात आला तेजस पडवळ करून परंतु बॅटची कडा मात्र निश्चितच घेतली क्रिकेटिंग शॉटचा आपण विचार केला आतापर्यंत या मॅच मध्ये अगदी आपण पाहतोय की कवर ड्राईव्हचा फटका आपण पाहिला गुंडप्पा विश्वनाथ यांची आठवण करून देणारा पॉईंट मध्ये फटका आपण पाहिला कवर ड्राईव्ह म्हटलं की सध्या तरी आठवण होते विराट कोहलीची इनसाइड आउटचा फटका मारण्याचा प्रयत्न करण्यात आला इनसाइड आउट म्हटलं की सुरेश रैनाची आपल्याला आठवण होते पुल शॉट म्हटलं की रोहित शर्माची आपल्याला आठवण होते स्ट्रेट ड्राईव्ह म्हटलं की सचिन रमेश तेंडुलकर यांची आठवण होते आणि हेलिकॉप्टर शॉट म्हटलं की महेंद्रसिंग धोनीची आठवण होते कारण हे फटके जेव्हा येतात त्या त्यावेळी त्या फटक्यांवरती या खेळाडूंनी मात्र आपला ट्रेडमार्क कमावलाय तर इनसाइड आउट फटका मारण्याच्या नादात तेजस पडवळ मात्र बाद झाला एक आपल्या वैयक्तिक योगदान देऊन गोलंदाज पुनश्च तयार दिनेश स्कूप करण्याचा प्रयत्न करण्यात आला दिलशानची आठवण करून देणारा हा फटका होता खरं तर डग्लस मरालियर या फलंदाजानं झिम्बॉम्बेचा हा फलंदाज झहीर खानला त्रस्त केलं होतं अगदी 22 चेंडूंमध्ये मला वाटतं 52 धावसंख्येचं योगदान दिलं होतं असं वाटलं होतं की आपल्याला सामना आपण गमावतोय परंतु ऐन मोक्याच्या वेळी मात्र विकेट घेतली झहीर खाननंच ते डग्लस मरालियरची परंतु देखने फटकेबाजी केली होती एक दिल स्कूपचे विशेष करून फटके पाहिले होते क्रिकेटमधलं एक अनोखं इम्प्रुव्हायझेशन आपण पाहिलं होतं कारण क्रिकेट मित्रांनो थांबत नाही क्रिकेटमध्ये तुम्हाला काही ना काहीतरी तुमच्यामध्ये बदल करावे लागतात एकूण धाव फळकावरती धाव आहेत त्या 15 दुसरं षटक प्रगतीपथावर आहे दिनेश यशवंतराव गोलंदाजी करतोय नौका फलंदाज खेळपट्टीवरती गेलाय समीर राऊत सतीश देशमुख ही जोडी मैदानावरती आहे भक्ती 11 वर्सेस श्री सद्गुरु कृपा 11 या दोन संघादरम्यान लढत चालू आहे शेवटचा सामना आजच्या दिवसातील पुन्हा एकदा दिल स्कूप करण्याचा प्रयत्न करण्यात आला वाऱ्याचा ओघ मात्र पाहिला जातोय बॅटची कडा घेतली चेंडू खेळपट्टी नजीकच राहिला एकच धाव या चेंडूवरती प्रीमियर लीग स्पर्धा मी आल्याला म्हटलं की भेळ आहे क्रिकेटची खऱ्या अर्थानं भेळ आहे कारण विविध ढंगाचे विविध अंगाचे अगदी विविध शैलीचे क्रिकेटर्स अगदी एकसाथ येतात आणि त्यांचा चालू असलेला हा या विभागातील एक चांगला खेळ वांगणी प्रीमियर लीग 2018 पर्व तिसरे दिनेश हा वेगवान चेंडू होता परंतु पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली जाते पंचांचा कोणताच इशारा येत नाहीये पंचांची भूमिका फार महत्वाची आहे बॅटची कडा घेतलेला हा चेंडू एकच धाव निश्चितच मिळते वेगवान पेस बॅटरीचा आपण विचार केला सध्याचा तो मात्र भारतीय संघाचा जरी साऊथ आफ्रिकेच्या दौऱ्यावरती चांगली गोलंदाजी केली असली तरी सुद्धा फलंदाज नाकाम ठरले हार्दिक पांड्याने मात्र 92 धावा कमावल्या परंतु काहीच करू शकलं नाही हारावं लागलं ते साऊथ आफ्रिकेला आणि कालचा आपण विचार केला राहुल द्रविडचा तर त्याच्यावरती आणखी एक रेकॉर्ड आहे साऊथ आफ्रिका मधला यावेळी चांगला चेंडू परंतु दिशा थोडीशी भरकटलेली पंचांचा इशारा येतो तो मात्र वाईड चेंडू या वाईड चेंडूनं धावफळकामध्ये बदल 18 धावा धावफळकावरती मित्रांनो साऊथ आफ्रिकामध्ये पहिला टेस्ट मॅच जिंकणारा कर्णधार होता तो मात्र राहुल द्रविड हे आपल्याला विसरून चालणार नाही दोनच कर्णधार आहेत एक मात्र राहुल द्रविड आणि दुसरा मात्र महेंद्रसिंग धोनी जे आतापर्यंत साऊथ आफ्रिकेमध्ये जाऊन टेस्ट मॅच जिंकलेत बघूया विराट कोहली या टेस्ट सिरीज मध्ये ते काम करणार का गोलंदाज तयार दिनेश इथे सरळ हाताने धावा येत नाहीये प्रयत्न केले जात आहेत फलंदाज समीर राऊत कडून सॉरी सतीश देशमुख कडून परंतु सपशेल प्रयत्न अपयशी ठरत आहेत दिनेश मात्र गोलंदाजी सुरेख चालू आहे उसळी भेटते या गोलंदाजाला विचार केला तर मार्शल मालकम जोएल गार्नर मायकल होल्डिंग कटले अँब्रोज सारखी उंची लाभले ती या गोलंदाजाला दिनेशला यावेळी देखना फटका चांगला फटका म्हणावा लागेल ओरपी स्वरूपाचा चेंडू होता चेंडू मात्र भिरकावून दिला मिडविकेट सीमारेषेच्या बाहेर वन बाउन्स चौकार येतोय ही फटकेबाजी फार महत्वाची होती क्रिकेटमध्ये बेसिक्सला धरून फलंदाजी आणि गोलंदाजी क्षेत्ररक्षण करणं फार गरजेचं आहे बेसिक्सला विसरला होता तो फलंदाज सतीश देशमुख पहिल्या षटकामध्ये क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारे फटके परंतु दुसऱ्या षटकामध्ये इम्प्रोव्हायझेशन करण्याच्या नादात दुसऱ्या षटकामध्ये फक्त धावा आल्या त्या 8 एकूण धाव फळकावरती धाव आहेत त्या मात्र 22
दोन षटक संपलीत 11 सरासरीने धावतोय तो मात्र भक्ती इलेव्हन हा संघ. वांगणीया शहरात या बीपीएल मैदानात, वांगणीया शहरात या बीपीएल मैदानात क्रीडा रसिकांची लागली रे, क्रीडा रसिकांची लागली रे. आली 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 वांगणी प्रीमियर लीग, आली 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 वांगणी प्रीमियर लीग. बावीस धावा मात्र धावफळकावरती आहेत, चांगली सुरुवात म्हणावी लागेल तेजस पडवळ मात्र तंबूच्या आसऱ्याला. सतीश देशमुख आणि समीर राऊत ही जोडी मैदानावरती आहे. निश्चितच आजचा गुरुवारचा दिवस, या स्पर्धेतील चौथा दिवस, 12 जानेवारी 2018, गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतो तो मधुकर कालेकर. मधुकर काळेकरसाठी मात्र हा होम ग्राउंड आहे. निश्चितच बरेचशा पावसाळी क्रिकेट स्पर्धा सुद्धा या मैदानावरती आम्ही पाहिल्या. यावेळी चांगला फटका तो समीर राऊतचा, हलक्या हाताने मात्र खेळला लॉंग ऑनच्या दिशेने. एक धाव या चेंडूवरती फक्त मिळते, एका धावेच्या मदतीने धावफळक सरसावत आहे जाऊन पोहोचले ते 23 वरती. क्रिकेटचा आपण विचार केला मित्रांनो तर सुंदर बॅट्स आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात. सध्या तरी क्रिकेटचा आपण विचार केला तर बरेचसे ब्रँड्स बॅट मध्ये आपल्याला निश्चितच पाहायला मिळतात. मऊ लाकूड आणि त्याचबरोबर वजन कमी आणि त्या जास्तीत जास्त बॅटचा स्पीड कसा येईल या गोष्टीकडे लक्ष दिलं जात. आक्रमक पवित्रा घेतलाय तो मात्र या फलंदाज सतीश देशमुखनं. आणखी एक देखणा फटका, काणोर संघाचा हा खेळाडू चेंडू मात्र भिरकावून देतोय मधुकर काळेकर यांच्या विरोधात. षटकार धावफळकावरती, धाबा 29 आणि चेंडू सीमा पार, A1 गोल्डीचा ब्रँडेड षटकार. थँक्यू डीजे. षटकार मात्र निश्चितच आला, बॅट बद्दल आपण निश्चितच होतो. बॅट स्विंग लाजवाब होता या फलंदाज सतीश देशमुखचा. मिडविकेटच्या दिशेने मात्र षटकार आला, पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु क्षेत्ररक्षक, फार महत्वाचं होतं बॅकफुटला थांबणं. दुसरी धाव मिळणार का, थोडीशी जोखीम परंतु दोन धावा निश्चितच मिळत आहेत. दोन धावेच्या मदतीनं धावफळक जाऊन पोहोचलंय 31 वरती. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल. मागच्या मॅच मध्ये सुद्धा आपण पाहिलं 63 धावसंख्येचा पाठलाग चालू केला होता भानुदास शेट्टी युवा फाउंडेशन संघानं. सुरुवात चांगली केली परंतु चेसिंग करत असताना जो दबाव, कारण पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर जे 5 षटक 5 क्षेत्ररक्षक बाहेर आल्यानंतर जी ताबडतोब फलंदाजी व्हायला हवी होती ती झाली नव्हती त्या संघाकडून. यावेळी सतीश देशमुखनं मॅन ऑफ द सिरीजच्या बाईकला मात्र सलामी दिली. चेंडू जातोय तो सीमा पार, आमच्या संघ मालकांना ही देखील सलामी. षटकार थँक्यू डी जे. 37 धावा धावफळकावरती आहेत, अगदी टॅक्सीमीटर सारखं वेगवान रित्या धावताना दिसतोय तो भक्ती इलेव्हन संघाचा स्कोअर कार्ड. एकूण धावसंख्या आहे ती 37. यावेळी चांगला चेंडू, दिशा चांगली होती या गोलंदाजाची, टप्पा मात्र चांगला होता. थोडस चेंडून मात्र वळण घेतलं, निर्धाव चेंडूचे सांगत होते सुटकेचा निश्वास सोडला असेल या गोलंदाजानं. कारण या संपूर्ण षटकाचा आपण विचार केला तर तब्बल 2 षटकार आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये लगावले ते सतीश देशमुख या फलंदाजानं. यावेळी चेंडू हवे त्या क्षेत्ररक्षक पोहोचणार का, भरधाव वेगानं मात्र धावतोय क्षेत्ररक्षक, चेंडू खाली येतोय, झेल मात्र सुटला जातोय, धरणीला दान दिला जातोय तो झेल. झेल घेणं फार गरजेचं होतं, झेल मात्र सुटला जातोय. 3 षटक संपली मित्रांनो. बॅटचा स्विंग मात्र उत्तम होता परंतु इम्पॅक्ट जो स्वीट स्पॉट असतो त्या स्वीट स्पॉटला मात्र लागला नाही, टायमिंग मात्र जुळला नाही. चेंडू बराच काळ हवेत होता, क्षेत्ररक्षक पोहोचला, हातामध्ये चेंडू पडला परंतु धावत वेगानं गेल्या कारणास्तव चेंडू मात्र सुटला, धरणीला दान दिला तो मात्र झेल. 3 षटकं संपली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफळक जाऊन पोहोचते 13 सरासरीनं 39 वरती. सध्याचा आपण विचार केला तर बॅट बद्दल आपण म्हणतच होतो, बॅटिंग या वृक्षापासून हे नाव तयार करण्यात आलं बॅटचं. फिल्डिंग पोझिशनचा आपण विचार केला तर बऱ्याचशा संकल्पना आहेत मित्रांनो. अगदी आपण पाहतोय स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक असेल, पॉईंटचा क्षेत्ररक्षक असेल, पॉईंट ऑफ द बॅट म्हणजे जिथं म्हटलं जातं तिथं पॉईंटला, बरेचसे समालोचक नेहमीच माहिती पोहोचवत असतात. आपण निश्चितच बॅट बद्दल चर्चा करू. बॅटचा आपण विचार केला तर सध्याच्या
क्रिकेटच्या भाषेत विचार केला तर एबी डिव्हिलियर्सच्या बॅटचा स्विंग, विराट कोहलीच्या बॅटचा स्विंग, महेंद्र सिंग धोनीच्या बॅटचा स्विंग, त्यानंतर ग्लेन मॅक्सवेलच्या बॅटचा स्विंग, डेव्हिड वॉर्नरच्या बॅटचा स्विंग, डेव्हिड मिलरच्या मात्र बॅटचा स्विंग खरोखरच लाजवाब बेमिसाल आहे. परंतु या बॅटचा आपण विचार केला मित्रांनो तर महेंद्र सिंग धोनीकडे आपण बॅट घेण्यासाठी जातो, अगदी बॅटची किंमत कधी करू नये असं म्हणतात, परंतु फार फार 4 ते 5 हजारांपर्यंत बॅट सहजरित्या मिळून जाते. परंतु त्याच बॅटचा आपण विचार केला महेंद्र सिंग धोनीच्या तर तब्बल 25 करोडची बॅट सगळ्यांना मात्र धक्का बसेल, परंतु खरोखरच ती 25 करोडची बॅट होती. कारण 19 करोड रुपये मात्र महेंद्र सिंग धोनी वर्षासाठी स्पार्टन या कंपनीकडून घेत होता, तो स्टिकर लावत होता स्पार्टन कंपनीचं, आणि अमेटी युनिव्हर्सिटीचा जो कव्हर आहे स्टिकर आहे तो बॉटमला होता, त्यासाठी तब्बल 6 करोड रुपये मात्र महेंद्र सिंग धोनी घेत होता. म्हणजे तब्बल 25 करोडची ती बॅट होती. परंतु 2011चा सामना त्याच बॅटने जिंकून दिला आणि त्या बॅटचा लिलाव झाला. सगळ्यात विक्रमी लिलावी मात्र झाली, तब्बल 66 लाखाला मात्र ती बॅट गेली आणि ते 66 लाख धोनी साक्षी फाउंडेशनच्या वतीनं मुकबधीर विद्यार्थ्यांसाठी मात्र ते वापरण्यात आले. तर खरोखरच हे क्रिकेटच्या माध्यमातून एक सत्कारण्याचं काम मात्र महेंद्र सिंग धोनीकडून केलं जात आहे. असे बरेचसे खेळाडू आहेत ते खरोखर पडद्याआड असतात आणि त्यांच्याकडून नेहमी सातत्यानं चांगल्या लोकांसाठी एक चांगलं काम, एक समाजकारणाचं काम नेहमीच केलं जातं. जाऊया मैदानावरती, 3 षटकं संपलीत, 19 धावफळकावरती धाव आहेत, तर मात्र 39. गोलंदाजीसाठी सज्ज होतोय तो गोलंदाज दिनेश. पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. सतीश देशमुखला मात्र स्ट्राईक दिली जाते, महत्वाचा फलंदाज आहे. त्या सतीशचा आपण विचार केला तर तब्बल 4 चौकार 2 षटकार आतापर्यंत सतीशनं कमावलेत या मैदानावरती. समीर राऊत मात्र आपली विकेट देतोय सतीशसाठी. धावफळकावरती धाव आहेत ते 39. मोठे गावाचा निलेश मात्रे दोन्ही बाजूनी खेळतय छान, जलतज भोयर ऑलराऊंडर खेळाडू. थँक्यू डीजे मास्टर. 39 धावफळकावरती धाव आहेत. धन्यवाद असेल डीजे मास्टरचा, कारण ह्या गाण्यानं फार कमावलंय. म्हणजे मी जेव्हा जेव्हा हे गाणं आणि त्यानंतर मात्र बऱ्याचशा डुप्लिकेट कॉपी आल्या, फार अगदी सहजरित्या मी म्हणेल, परंतु विनोद पाटील सरांचा हे शब्दांकन, डोंबिवलीकरांची शान सुंदर गुंफलंय आपल्या शब्दांनी. यावेळी सतीश देशमुख मोठा फटका मारण्याच्या नादात, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक येतोय, गोलंदाज मात्र कोणतीच चुकी करत नाहीये. संपूर्णपणे आपला राग या चेंडूवरती व्यतीत करताना दिसतोय तो दिनेश यशवंतराव हा गोलंदाज. परंतु जोरदार टाळणे आपण स्वागत करूया ते सतीश देशमुखचं लाजवाब इनिंग, बेमिसाल फलंदाजी मात्र सतीश देशमुखच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. भक्ती 11 या संघासाठी 19 धावफळकावरती धाव आहेत, त्या मात्र फक्त 39 13 चेंडूंमध्ये. ते 33 धावसंख्येचं योगदान दिलं ते मात्र सतीश देशमुखनं. जोरदार टाळ्यान मित्रांनो स्वागत करूया. कानोर संघाचा हा खेळाडू मात्र खेळतोय भक्ती 11 या संघासाठी. बेमिसाल टायमिंग त्याच्या माध्यमातून पाहिलं, चौफेर फटकेबाजी आपण पाहिली. तर रोशन कडव मैदानावरती जातोय. मागच्या मॅच मध्ये षटकार हॅट्रिक या फलंदाजानं मात्र कमावली होती. नौका फलंदाज विनोद मोरे मात्र मैदानावरती गेलाय. रोशन आणि त्याचबरोबर विनोद मोरे मैदानावरती आहे. अजूनही या 17 विचार केला तर 10 चेंडूंचा खेळ शेष, 39 धावा धावफळकावरती आहेत. या 10 चेंडूंमध्ये कितपत धावा येणार ते भक्ती 11 संघासाठी, कारण शेवटचं सत्र आहे आणि अगदी 4:30 नंतर हवा मात्र विळल होऊन जाते आणि धावा कमावणं फार कठीण असतं. यावेळी चांगला फटका दिशा दिले आणि चेंडू निश्चितच मात्र स्क्वेअर लेग रिजन मध्ये, चौकार मात्र निश्चितच येणार. एक चांगला देखणा फटका रोशन कडव कडून. काय सांगू तुम्हाला किती वांगू प्रीमियर लीगची शान, इथे क्रिकेट होत युद्ध घनघोरानी गमसान. काय सांगू तुम्हाला किती वांगू प्रीमियर लीगची शान, इथे क्रिकेट होत. थँक्यू डीजे. 43 धावा धावफळकावरती आहेत. खरोखरच या आयोजकांनी बरंच काही कमवलंय या वांगणी प्रीमियर लीगच्या माध्यमातून. खूप लोकांनी मात्र या स्पर्धेला भरभरून शुभेच्छा दिल्या जात आहेत. अगदी कर्जत तालुक्याचा आपण विचार केला तर बरेचसे खेळाडू मात्र शुभेच्छा देत आहेत, कारण आतापर्यंत 36 ते 37 मिसकॉल येऊन गेलेत. म्हणजे तेवढ्या खेळाडूंच्या मात्र या वांगणी प्रीमियर लीग 2018 साठी शुभेच्छा आल्यात कर्जतकरांकडून. गोलंदाज पुनश्च तयार.
यावेळी बॅटची कडा घेते वाड कॅच सुपर्ब कॅच मैदानावरती स्लिप मध्ये सुद्धा राहुल द्रविड आणि मोहम्मद अजहरुद्दीन या खेळाडूंची आठवण करून देणारा हा झेल मात्र टिपण्यात आला आपल्या विरुद्ध दिशेला डाव्या हाताला मात्र झेल टिपलाय तो क्षेत्ररक्षक हनुमान इंदोलेन परंतु या दोनही मॅच मी पाहिल्या कवी शेंडे बाद झाला तदनंतर संपूर्णपणे फलंदाजी मध्ये घसरण पाहिली होती मागच्या मॅच मध्ये आता सुद्धा सतीश देशमुख बाद झालाय ज्या खेळाडूंना मात्र चयन करण्यात आले निवडण्यात आलेल्या त्या फलंदाजांनी देखील तितकंच काम करणं फार महत्वाचं आहे त्यांच्यावरती आता जबाबदारी आहे पहिल्या तीन षटकांचा आपण विचार केला तर सतीश देशमुखनं मात्र चक्काचूर केला गोलंदाजांचा परंतु आता येणारे फलंदाज मात्र या गोलंदाजांसमोर नांगी टाकताना दिसत आहेत चौथं षटक प्रगती पथावर दिनेश यशवंतरावचं चार चेंडूंची आतापर्यंत फेक झाले यावेळी चांगला चेंडू बाउन्स स्वरूपाचा हा चेंडू होता उचली घेतली तितकीच हाईट आहे या गोलंदाजाकडं एक चांगला चेंडू मात्र फेकला जातोय निर्धाव चेंडूची सांगता पुनश्च दिनेश यशवंतराव या गोलंदाजानं संमिश्र स्वरूपात गोलंदाजी केली चार धावा आतापर्यंत दिल्यात लेंथ मध्ये व्हेरिएशन आपण पाहतोय टप्प्यामध्ये व्हेरिएशन आपण पाहतोय गती परिवर्तन केलं या गोलंदाजानं शेवटचा चेंडू असेल तो दिनेशचा या षटकातील थोडासा संशय होता तो मात्र विकेट किपरला की बॅटची कडा घेतले की काय परंतु गोलंदाजांकडतीच अपील केली नाही षटक संपल्याचा चौथा षटक संपल्याचं पंचांकडून इशारा येतो एकूण धावफळकावरती धाव आहेत त्या मात्र 43 धावा धावफळकावरती आहेत माझ्या डीजे मास्टरनं निश्चितच त्यांच्या संगीतानं सांगितलं की वांगणी प्रीमियर लीग ही स्पर्धा किती भव्य दिव्य ही स्पर्धा आहे आणि मी आल्या आल्या म्हटलं की यश सगळ्यांना मित्रांनो मिळतं परंतु ते यशाचं सातत्य ठेवणं फार गरजेचं असतं कन्सिस्टन्सी फार महत्वाची आहे कोणतंही क्षेत्र असू दे कन्सिस्टन्सी फार महत्वाची आहे या कन्सिस्टन्सीचा एक एक्झाम्पल द्यायचं झालं मित्रांनो तो 2004 मध्ये ब्रॅड हॉग या गोलंदाजानं पहिल्यांदा सचिन रमेश तेंडुलकर यांना बाद केलं आणि सचिन रमेश तेंडुलकरची विकेट आठवणीत राहावी म्हणून त्या चेंडूवरती सचिन रमेश तेंडुलकरची सिग्नेचर मागितली साईन मागितली ऑटोग्राफ मागितली सचिन रमेश तेंडुलकर यांनी ऑटोग्राफ केली आणि त्याचबरोबर त्याच चेंडूवरती लिहिलं की इट विल बी नेव्हर हॅपन अगेन म्हणजे ते पुन्हा कधीच घडणार नाही तर एकमेकांच्या विरोधात तब्बल 7 ते 8 वेळा आले परंतु एकदाही विकेट मात्र दिली नाही सचिन रमेश तेंडुलकर यांनी नव्हे तर सचिन रमेश तेंडुलकर यांनी त्यांच्या विरोधात पॅडल स्वीप काय असतं स्वीप शॉट काय असतात रिव्हर्स स्वीप काय असतात हे दाखवून दिलं होतं हीच खरी कन्सिस्टन्सी आणि तीच दाखवली वांगणी प्रीमियर लीगनं चेडू जातो कार्पेटच्या साह्यानं चेडूची फेक केली जाते दोन धावा मिळणार का दोन धावा निश्चितच मिळत आहेत दोन धावेच्या मदतीनं आता मात्र अग्रेसर होतोय तो भक्ती इलेव्हन हा संघ जाऊन पोहोचलाय 45 वरती शेवटच्या षटकांमध्ये खूप धावसंख्येची गरज असेल आता वाजलेत ते मात्र 4:57 याचा अर्थ जरी 60 धावा केल्या तरी सुद्धा द्वितीय सत्रामध्ये संघर्ष पाहायला मिळेल कारण या वेळेला मात्र हवा विरळ असते चेंडू मात्र ट्रॅव्हल होत नाही थोडासा हवेमध्ये चेंडू थांबला जातो कारण हे दुपारचं सत्र असतं तर 57 ते 60 ते 5 धावसंख्या सहजरित्या चेस होऊ शकतात परंतु अशा वातावरणामध्ये हवा विरळ असताना मात्र या धावसंख्या चेस करणं थोडंसं कठीण जाऊ शकतं द्वितीय सत्रामध्ये ते श्री सद्गुरु कृपा इलेव्हन संघाला हाच विचार करून मात्र गोलंदाजाला कमीत कमी धावा द्याव्या लागतील आणि 50 च्या आकड्यामध्ये ते रोखावं लागेल ते भक्ती इलेव्हन या संघाला गोलंदाज तयार करण लहाने यावेळी बॅटची कडा वेगवान चेंडू होता चेंडू पडल्यानंतर मात्र उसळी घेतली आणि एक अनोखं सेलिब्रेशन मैदानावरती खरं तर निश्चितच मी सांगेल माझ्या टेनिस क्रिकेट .in च्या माझ्या सदस्यांना की गोलंदाजाचं अनोखं सेलिब्रेशन आपण मैदानावरती पाहू शकता कारण असं सेलिब्रेशन कबड्डीमध्ये आपण निश्चितच पाहतो हाय फाय ज्याला म्हटलं जातं आणि त्या स्वरूपाचं सेलिब्रेशन मात्र केलं जाते गोलंदाजाकडून एक अनोखं सेलिब्रेशन हार्दिक पांड्या आणि श्रेयस अय्यरचं आपण सेलिब्रेशन पाहिलं होतं एक मॅच मध्ये T20च्या मॅच मध्ये श्रीलंकेच्या विरोधात तसंच काहीच सेलिब्रेशन आपण पाहिलं ब्रेटलीचं सेलिब्रेशन आपल्याला सगळ्यांना माहिती आहे असं वाटायचं की लावणीमध्ये जसं भात उकरला जातो तसं काहीच करतोय का काय मैदानावरती आशिष नेहराचं आपण पाहिलं होतं सेलिब्रेशन वर्ल्ड कप मध्ये जेव्हा 6 विकेट्स घेतल्या होत्या इंग्लंड संघाच्या विरोधात अगदी विमानासारखा हेलकावे खात मात्र गेला होता रावलपिंडी एक्सप्रेसचं सुद्धा तसंच काहीच सेलिब्रेशन होतं परंतु जाऊया गोलंदाज
सेलिब्रेशन का करतोय, कारण त्यानं विकेट कमावले ते फलंदाज विनोद मोरेची. करण लहाने पुन्हा एकदा तयार. यावेळी वेगवान चेंडू, काय वेगवान गोलंदाजी चालू आहे शेवटच्या षटकामध्ये करण लहाने कडून. टप्पा चुक्या, अगदी ब्लॉक होलला चेंडू मात्र फेकतोय करण. एकूण धाव फलकावरती धाव आहेत त्या मात्र 45. शेवटचं षटक कसं असावं, डेप्थ ओव्हर कशी असावी, त्या डेप्थ ओव्हर मध्ये कोणत्या स्वरूपाचे चेंडू फेकायला हवेत याचं प्रात्यक्षिक दाखवतोय खऱ्या अर्थानं. मात्र गोलंदाज करण. भक्ती 11 वर्सेस श्री सद्गुरु कृपा 11 हा सामना मैदानावरती आजच्या दिवसातील शेवटचा हा सामना. यावेळी पुन्हा एकदा गतीनं चुकला तो मात्र हा फलंदाज. खूप गती या गोलंदाजाकडे. अकूट टप्प्याचा हा चेंडू होता, पॉइंट कव्हरच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु बॅटची कडा घेतली, चेंडू अगदी खेळपट्टीवरतीच राहिला. यष्टीरक्षकाने चेंडू कलेक्ट केला, एकच धाव मिळाली. ब्रेक दिलाय बराचसा या गोलंदाज करण लहानेनं. चार चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. शेवटचे दोन चेंडू, इथून मात्र प्रथम सत्राला अंत होईल. शेवटची ही मॅच आहे. उद्या पुन्हा एकदा मात्र वांगणी प्रीमियर लीग सज्ज होईल. उद्या सकाळी 8:30 वाजल्यापासून मात्र पुनश्च वांगणी प्रीमियर लीग स्पर्धा आपल्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होईल, कारण शेवटच्या अंतिम पडावाकडे जातोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु टायमिंग मात्र जुळत नाही. या क्षेत्ररक्षकाने चुकी केली. दोन धावा या चेंडूवरती निश्चितच मिळत आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न करण्यात आला, तिसरी धाव काढण्याच्या नादात मात्र फलंदाज आणखी एक बाद होतोय. 48 धावा धाव फळकावरती आहेत. 48 शेवटचा चेंडू मात्र असेल. आणि मित्रांनो, जसं म्हटलं की चर्चासत्र रंगलं होतं कर्जत प्रीमियर लीग मध्ये सुद्धा विनोजी पाटील सरांसमवेत, की शेवटच्या अंतिम पडाव जेव्हा असतो 4:30-5 नंतर स्कोरिंग करणं खूप कठीण असतं, आणि तेही चेसिंग मध्ये एक विशिष्ट प्रकारचा दबाव तयार होतो, ट्रॅव्हल होत नाही चेंडू. शेवटचा चेंडू असेल म्हणजे 50 धाव संख्या सुद्धा खूप महत्वाची असू शकते. यावेळी स्टायलिश फटका, बराच काळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक मात्र प्रेक्षकासारखा बघत बसला या चेंडूकडे. चेंडू भिरकावून दिला महेंद्र सिंग धोनी स्टँड मध्ये षटकारासाठी. बेमिसाल टायमिंग, सुपर्ब शॉट. जयेश जयराम धनंजय या फलंदाजाकडून षटकार मात्र निश्चितच आला. या षटकारनिशी धावफळक जाऊन पोहोचलंय ते 54 वरती. 54 धावा धावफळकावरती आहेत. जिंकण्यासाठी द्वितीय सत्रामध्ये 30 चेंडूंमध्ये 55 धावसंख्येची गरज असणार श्री सद्गुरु कृपा 11 या संघाला. 30 चेंडू 55 धावसंख्येची गरज असणार श्री सद्गुरु कृपा 11 या संघाला. तर निश्चितच पुन्हा एकदा मी या आयोजकांचा आभारी असेल, आणि स्पर्धेचे आमचे समालोचक सन्माननीय जगदीश पाटील सर आणि त्याचबरोबर विनोदजी पाटील सर यांचं मी मनपूर्वक आभारी असेल, कारण बऱ्याचशा स्पर्धा चालू आहेत. क्रिकेटचा खूप आता सध्या तरी क्रिकेटला सुवर्ण दिवस आलेत. इतके सुवर्ण दिवस आहेत की विभागाचा आपण विचार केला तर त्या विभागामध्ये 7-8 टुर्नामेंट होत असताना सुद्धा या स्पर्धेसाठी तुम्ही जो वेळ दिलाय, म्हणून मी तुमचा मनपूर्वक आयोजकांच्या वतीने सुद्धा आभारी असेल. आणि ही स्पर्धा पुढे नेण्याचं तुम्ही निश्चितच काम करताय, तुमचं मनपूर्वक आभारी. परंतु मित्रांनो, जाता जाता बॅट बद्दल आपण निश्चितच म्हणत होतो, आणखी एक बॅटचा निश्चितच किस्सा तुम्हाला सांगून देईल. बॅट अगदी आपण पाहतो की लाकडी बॅट्स आहेत, परंतु या लाकडी बॅट्स आणण्याचं काम कोणी केलं असेल ते डेनिस लिली. हा फलंदाज मला असं वाटतं 14 डिसेंबर 1979 ला पहिल्यांदा अल्युमिनियमची मात्र बॅट घेऊन मैदानावरती गेला होता. तब्बल दहा मिनिटं मात्र खेळ थांबवण्यात आला होता. डेनिस लिले अल्युमिनियमची बॅट घेऊन, अगदी चमकदार बॅट होती. पंच पाहतायत त्या बॅटकडे, नक्की या बॅटमध्ये आहेत तरी काय, परंतु या बॅटला प्रतिबंध करण्यात आला. 10 मिनिटं खेळ थांबल्यानंतर मात्र डेनिस लिलेला बॅट आपल्या खेळाडूकडे देण्यात आली आणि लाकडी बॅटने खेळावं लागलं. तेव्हापासून मात्र लाकडी बॅट वापरली जाते. तदनंतर बरेचसे प्रयोजन करण्यात आले. आता सुद्धा आयसीसीने बरेचसे नियम बदललेत की बॅट जशी आपली जुनी होती हॉकी स्टिक सारखी, कारण अगदी 1600-1874 पासून आपण विचार केला तर हॉकी स्टिक सारखी बॅट होती. तदनंतर जस जसं आपण पुढे जात चाललोय तस तसं मात्र बॅटचा स्ट्रोक मात्र पुढे पुढे वारंवार चांगला होत चालला. तर निश्चितच खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो वांगणी प्रीमियर लीग 2018 या पर्वासाठी. येणाऱ्या पुढील काळामध्ये सुद्धा अशाच स्पर्धा होत जाऊ दे, आणि या स्पर्धेकडे बऱ्याच जणांचं लक्ष आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून विविध प्रयोजनं केली जातात, अगदी या आयोजकांकडून नवनवीन युक्त्या लढवल्या जातात. आणि खरं तर प्रीमियर लीग ही स्पर्धा यशस्वी करायची असेल तर तुमच्यातली एकजुटता फार महत्वाची असते. एकत्रित होणं सोपं असतं, परंतु एकत्रित होऊन एखादं काम करणं फार कठीण असतं. कारण बरेचसे असतात, जसं आपण म्हणतो ना की लग्नामध्ये
मामा रुसून बसतो, मावशी रुसून बसते, साडी मिळाली नाही किंवा पत्रिकेत नाव टाकले नाही म्हणून सुद्धा, परंतु या वांगणी प्रीमियर लीग मध्ये तसं कुठेही नाहीये. सगळेजण एकमेकांच्या खांद्याला खांदा देऊन मात्र काम करताना दिसतात, म्हणून मी विशेष करून वांगणी प्रीमियर लीग आयोजकांचा मनपूर्वक आभारी असेल. या स्पर्धेसाठी फार कमी वेळ दिला त्याबद्दल मी त्यांचा निश्चितच दिलगिरी व्यक्त करेल. परंतु या स्पर्धेला पुढील येणाऱ्या भावी काळासाठी सुद्धा आणि या स्पर्धेसाठी माझा प्रेक्षक मायबाप ज्यांनी माझी थोडीशी वटवट बडबड अतिरिक्त बडबड ज्यांनी ऐकली त्यांचं सुद्धा मी मनापासून आभारी असेल. या स्पर्धेला माझा पूर्ण विराम असेल इथे. परंतु पुन्हा एकदा या समालोचन कक्षामध्ये दोन दिग्गज समालोचक जगदीश पाटील सर आणि विनोद पाटील सर पुन्हा एकदा या समालोचन कक्षामध्ये येतील. आपण सर्वांना राम राम. असंच हसत खेळत राहा, क्रिकेटचा आनंद लुटत राहा. कारण या प्रेक्षक वर्गासाठी जाता जाता मी नेहमीच निश्चितच म्हणतो की क्रिकेट रसिक म्हणजे नक्की काय. एक क्रिकेट वेडा मॅच पाहता पाहता मेला, संतोष चौधरी सरांचे वाक्य. एक क्रिकेट वेडा मॅच पाहता पाहता मेला, त्याला तिरडीवरती नेला आणि तो तिरडीवरती उठून बोलला की साहेब स्कोर काय झाला. त्या प्रेक्षकांना माझा सलाम आणि क्रिकेटच वांगणी प्रीमियर लीग साठी पूर्ण विराम. मायक्रोफोन वरती आमंत्रित करतो जगदीश पाटील सर आणि विनोद पाटील सरांना. थँक्यू. धन्यवाद समीर. अतिशय जबरदस्त समालोचन. कर्जत प्रीमियर लीगचे आयोजक आणि त्याचबरोबर एक चांगले समालोचक म्हणून ज्यांची ख्याती असे समीर सोमणे यांना आपण ऐकत होतात. यावेळेस चेंडू हलक्यातून ड्राईव्ह केला आहे. तर बघा चावी कुणाची हरवली आहे. या ठिकाणी चाव्या आलेल्या आहेत, दोन आहेत चाव्या, बाईकच्या चाव्या आहेत. कुणाची असेल तर येऊन घेऊन जा, ज्याची असेल त्यांनीच न्यावी, नाहीतर चावी घेऊन जाल आणि गाडी शोधत बसाल. तर एक धाव या ठिकाणी पूर्ण केली गेली आहे. यावेळेस बॅटची बाहेरची कडा, शॉर्ट तडम्याला चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि इथे मात्र एक धाव मिळते. धाव संख्या दोन. तर गरज आहे 55 धावांची प्रति षटका मागे. तर चावीचे मालक सापडलेले आहेत, मात्र गाडीचे मालक पण तेच असावेत म्हणजे झालं. तर दोन धावा येत आहेत. यावेळेस लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर जमिनीला समांतर असा चेंडू होता आपण पाहतोय, खाली राहिला आणि इथे मात्र असमान उसळी पाहायला मिळते खेपट्टीवर सातत्याने. आणि डॉट चेंडूने यावेळेस मात्र कमबॅक करताना गोलंदाज आपण पाहतोय यावेळेस तेजस पडवल. तर सलामीची जोडी नकुल राऊत आणि नितेश लहाणे. नकुल राऊत मॅन फ्रॉम कानोर आणि त्याचबरोबर नितेश लहाणे यावेळेस नॉनस्टॅक इनला. तर सलामीची जोडी 55 धावांचं लक्ष गाठायचं आहे. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू यावेळेस मात्र गॅप मधून खेळतायत, कव्हर पॉईंटच्या दिशेने चेंडू वेगाने जातोय. दोन क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतायत, एकाने चेंडूला आत ढकललंय, दुसऱ्याने इथे मात्र उचललंय. तर एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंद आणि इथे मात्र एकमेकांना सपोर्ट करत असताना आपण पाहतोय अतिशय चांगली कामगिरी डीप मध्ये. तर दोन धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळते चार धावा. आमच्या सोबत अब्बास गाजी गुणसंख्यक लेखाच्या भूमिकेत. हा चेंडू ड्राईव्ह केला त्या ठिकाणी, खराब क्षेत्ररक्षण, आउटफील्ड फास्ट, चेंडू सीमा रेषे बाहेर, व्हीपीएल चौकार. एक आदर्श आणि गुणवान आमची व्हीपीएल ची समिती, अहो शून्यातून केली उभी एवढ्या मोठ्या स्पर्धेची निर्मिती. एक आदर्श आणि गुणवान आमच्या व्हीपीएल. नकुल रावच्या बॅट मधून आलेला हा चौकार, मात्र क्षेत्ररक्षकांनी चूक केली, त्या चुकीचं रूपांतर चौकारात झालं आणि संघाची धावसंख्या धावपलकावरती पाहतो आपण 8 धावा. अतिशय चांगली फलंदाजी नकुल. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा खाली राहतोय आणि त्याचबरोबर थोडासा बाहेर निघतोय आणि इथे मात्र या चेंडूने बीट केलं नकुलला. तर पहिलं षटक या ठिकाणी संपलंय. धावसंख्या धावपलकावरती पाहतो आपण 8, बिनबाद 8 पाहायला मिळते धावसंख्या. तर आज आमच्या सोबत समीर जॉईन झाला. आम्ही निश्चितच दोन तीन दिवसापूर्वी त्याला कॉन्टॅक्ट केला होता की समीर ये, दोन दिवस तो देणार होता मात्र त्याला वेळ नाहीये, भरपूर कामं त्याच्या मागे, जॉब आहे. आणि त्याचबरोबर कर्जत प्रीमियर लीग साठी त्याने तब्बल 4 दिवसाची सुट्टी काढली होती. त्या अगोदर देखील सुट्टी होती त्याची 5 ते 6 दिवस. मात्र कर्जत प्रीमियर लीग मध्ये समीरने निश्चितच आम्हाला 4 दिवस इन्व्हाइट केलं होतं, मात्र आम्ही फक्त 2 दिवस दिले. तर अतिशय देखणं आयोजन कर्जत प्रीमियर लीगच्या माध्यमातून सुरुवातीला असं वाटलं होतं ही स्पर्धा होते की नाही, प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. कारण एका स्पर्धेला गालबोट लागलं आणि त्यानंतर त्या स्पर्धेवर केपीएलवर मात्र संकट आलं होतं. स्पर्धा होणार की नाही मात्र करून दाखवलं समीरने.
त्या ठिकाणी समीर समीरचा आपण सत्कार करूया. तर मुझंबिल बुबीराने विनंती करतो आपल्या शुभ हस्ते समीर सोमणे मॅन फ्रॉम कर्जत, कर्जतचा एक बुलंद आवाज सन्मानित करायचा यांना. अवैध चेंडू ऑन साइडला क्रॉस रन खेळण्याचा प्रयत्न, एक धाव मात्र इथे वेगाने पूर्ण करतायत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. तर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 9. षटक क्रमांक 2 गोलंदाज आहे विनोद मोरेचा वापर केलाय. तर समीर साठी टाळा होऊन जाऊ द्या. आपला बहुमूल्य वेळ समीरने दिला. गतवर्षी देखील अशाच प्रकारे या ठिकाणी येऊन थोडस योगदान त्याने दिलं. वेळाअभावी त्याला 2 देता आले नाही, मात्र वेळ काढून या ठिकाणी तो निश्चितच आयोजकांच्या विनंतीला मान ठेवून आला. हा चेंडू हवेत आहे, जेल होणार का? व्हॉट अ ग्रेट कॅच, जबरदस्त जेल. कॅचेस विन द मॅचेस, निश्चितच फलंदाज बाद. एक आदर्श आणि गुणवान आमच्या व्हीपीएलची समिती, अहो शून्यातून केली उभी एवढ्या मोठ्या स्पर्धेची निर्मिती. नव्हता मनी पॉवर नव्हता अनुभव, केले असंभवाचे संभव. नव्हता मनी पॉवर नव्हता अनुभव, केले असंभवाचे संभव. बघा यशस्वी केली हिली, बघा यशस्वी केली हिली. हे आली 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 मागणी प्रीमियर ली. नकुल राऊत बाद होत आहेत. इथे मात्र पहिला धक्का, मोठा धक्का लागतोय सद्गुरु कृपा इलेव्हन संघाला. आणि इथे मात्र लवकर जायचं मैदानात पाणी घेऊन. वेगवाने चेंडू आला होता, बघा जोरदार या ठिकाणी चेंडू लागतोय. तर पाणी घेऊन जायचं, सर्वांनी जाऊ नका. निश्चितच दुखापत गंभीर आहे का? बघा चेंडू निश्चितच जोराने नाकावर आदळलाय बहुतेक. तर सर्वांनी गर्दी करू नका त्या ठिकाणी. जखम जर गंभीर असेल, वेदना होत असतील तर काही नाही, चला या मागे या. निश्चितच जय सूर्य देखील या ठिकाणी कुबड्यांवर आहे. आताच आम्ही फोटो पाहिला, मागाशी पिक दाखवला आम्हाला. डेल स्टेन भरपूर जण दुखापतग्रस्त आहेत. मात्र क्रिकेटमध्ये आपण समीर पाहत असतो, सातत्याने या घटना घडत असतात मैदानी खेळात. नेहमीच आपण पाहतोय दुखापतग्रस्त अनेक खेळाडू सातत्याने होत असतात, आणि आता मात्र इथे जर पाहिलं तर थोडीशी दुखापत या ठिकाणी होते. चेंडू इतक्या वेगाने लागला की तो कोसळला खाली, मात्र त्यानंतर आता तिकडनं सिग्नल येतोय की तो व्यवस्थित आहे. जर गंभीर दुखापत जास्त असेल, दुखापत निश्चित त्या ठिकाणी जास्त असेल तर निवृत्ती पत्करू द्या त्याला. मात्र आठवण आली जर पाहिजे समीर, चेंडू नाकावर लागला होता सचिन तेंडुलकरच्या वयाच्या 16 वर्षी. तोफखान्यासमोर जाऊन उभा राहिला होता वसीम अक्रम, त्यानंतर वकार युनुसच्या, आणि नाकावर चेंडू लागल्यानंतर नाकातून रक्त येत होत. सिद्धूने विचारलं तू जा नाही मै खेळेगा असं तो म्हटला, आणि सचिन खेळला त्या सामन्यात उभा राहिला. अशा अनेक आठवणी आहेत क्रिकेटमध्ये. त्यावेळेस मात्र फलंदाज या ठिकाणी उभा राहिलाय, आणि आता मात्र स्वतःला सावरत पुन्हा एकदा या ठिकाणी फलंदाजी करण्यासाठी तो सज्ज होतोय. तर चला मैदानातून यायचंय, गप्पा नंतर मारा सुनील केवणे. सामना इथे सुरू होतोय पुन्हा एकदा फलंदाज या ठिकाणी रितेश लहानेला या ठिकाणी दुखापत झाली होती. गोलंदाज या ठिकाणी पाहतोय आपण विनोद मोरेचा हा चेंडू. तर धावसंख्या धावफलकावरती स्थिरावली आहे 9 धावा. विनोद मोरे पुन्हा एकदा असं पंथाच्या डाव्या बाजूने स्ट्राईकला रितेश सज्ज होते. पुन्हा एकदा हा चेंडू यावेळेस मात्र समोर क्षेत्ररक्षक, अंदाज मात्र या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे घेतला चेंडूचा. टप्पा पडत चेंडूने उसळी घेतली आहे, ज्या प्रकारे चेंडूने उसळी घेतली त्याचप्रमाणे त्याने देखील हवेत झेप घेतली आणि चेंडू एका हाताने पकडलाय. तर समीर सोमणे या ठिकाणी निश्चितच निरोप घेत आहेत. थँक्यू समीर, तू आलास, निश्चितच या स्पर्धेची शोभा वाढवली. तर पुढच्या वर्षी जास्तीत जास्त वेळ देशील अशी तुझ्याकडनं आम्ही अपेक्षा करू. तर दुखापत झाल्यानंतर मात्र एक अतिशय चांगला स्ट्रोक नितेशच्या माध्यमातून पाहिला. एक धाव आली आहे धावसंख्या धावफलकावरती 10. तर श्री सद्गुरु कृपा इलेव्हन संघ मात्र पहिल्या विजयाच्या शोधामध्ये
आमच्या एकनाथ शिल्ला साहेबांचा संघ आणि दुसऱ्या बाजूला बाळशेट कांबरी यांचा संघ पाहायला मिळतोय. भक्ती इलेव्हन, तर भक्ती इलेव्हन संघाने एक सामना जिंकलेला आहे, एक गमावलाय आणि ते मात्र पहिला विजय या ठिकाणी. यावेळेस मात्र बेल्स खाली पडतायत, फलंदाज बाद, क्लीन बोर्ड होतोय. दुसरा धक्का मैदानावरती श्री सद्गुरु कृपा इलेव्हन संघाला. योगीचे पाटील सोनार पाड्याचा खंबाळ पाड्याचा जितू शेलार पिंट्या जोशी नवा पाड्याचा गोलंदाजाचे कर्दन काय क्रिकेट पटूंचे कान ही क्रिकेट पटूंचे कान इथे क्रिकेट जीव की प्राण इथे क्रिकेट जीव की प्राण प्राण. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान विषय बाद होतोय. दुसरा धक्का मैदानावरती लागतोय. आता मात्र चिंता थोडीशी वाढलेली आहे कारण दोन गडी बाद झालेत. नकुल राऊत सारखा एक नावाजलेला खेळाडू या संघामध्ये आहे, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून संघामध्ये त्याची भूमिका आहे. मात्र इथे नकुल बाद झाला, त्यानंतर मात्र किरण बाद होताना आपण पाहिला किरण विषय. तर मैदानामध्ये दिनेश यशवंतराव आणि त्याच्यासोबत नितेश लहाणे. तर नितेश या ठिकाणी मैदानामध्ये नॉनस्ट्राइक एंड आपण पाहू शकाल, स्ट्राईकला येतोय दिनेश. गोलंदाज येतोय षटक घेऊन पुन्हा एकदा विनोद मोरे ओर द विकेट. हा चेंडू यावे सहावेतून खेळतायत, वाडी श्लॉंगांच्या दिशेने चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतोय. चेंडू पहिल्या टप्प्यात उचलला गेलाय आणि तोपर्यंत दोन धावा या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या आहेत. तर दोन धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहतोय आपण 12 धावा. तर षटक क्रमांक दुसऱ्या ठिकाणी संपले, पहिल्या षटकात 8 धावा आल्या, या षटकात 4 धावा आल्या आहेत. पहिल्या षटकात धावांची गती होती 8, या षटकात 4 धावा आल्यानंतर धावांची गती दोन षटकामध्ये पाहतोय आपण. प्रत्येक षटकामागे 6.00. तर येणाऱ्या 18 चेंडू मध्ये आता मात्र गरज असेल 33 धावांची. 43 धावांची आता मात्र या ठिकाणी गरज असणार विजयासाठी, कारण 55 धावांचं लक्ष गाठायचं मैदानावरती श्री सद्गुरु कृपा इलेव्हन संघाला. मात्र हे लक्ष चेस केलं जाईल का, कारण जर पाहिलं तर प्रत्येक षटकामागे या ठिकाणी निश्चित 14.33 सरासरी राखावी लागेल प्रति षटकामागे. तर दोन फलंदाज बाद झाल्यानंतर मैदानावरती दिनेश यशवंतराव आणि त्याचबरोबर नितेश लहाणे ही जोडी मैदानावरती पाहायला मिळते. तर आता मात्र भक्ती इलेव्हन संघाने गोलंदाजाचा वापर केला तिसऱ्या षटकामध्ये. पॉवर प्ले संपल्यानंतर गोलंदाज येतोय. तेजस पटवेलचा वापर करत आहे तिसऱ्या षटकामध्ये. आता मात्र पॉवर प्ले संपल्यानंतर क्षेत्ररक्षण विखुरलेलं पाहू शकाल आपण. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक सीमा रेषेजवळ पेट्रोलिंग करत असताना डीप कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग. तेजस पडवळ लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता, फ्रंट फुटवर आले होते, स्टेप आउट झाले होते, मात्र चेंडू बॅटच्या संपर्कात येत नाही. बॅट आणि पॅटच्या मधून चेंडू जातोय. तर डॉट चेंडूने इथे मात्र तेजस सुरुवात करतोय. तर स्ट्राईकला नितेश लहाने ज्या दुखापत झाली होती मात्र तरी देखील स्वतःला इथे सावरत पुन्हा एकदा धाडस दाखवत असताना, हिंमत दाखवत असताना, मात्र नुसती धाडस आणि हिंमत दाखवून चालला नाही, त्यासाठी धावा येणं देखील गरजेचं आहे. हा चेंडू यावेळेस मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न, चूक होतोय, शॉर्ट फाईन लेगला, चुकीचं रूपांतर, 4 धावेत, लेग बायचा इशारा येतोय पंचांकडनं. पहिला चेंडू डॉट फेकला, त्यानंतर मात्र हा चेंडू पायाला ब्रश होऊन गेलाय फाईन लेगच्या दिशेने, चौकार येतोय. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 16 धावा. हा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने, आउटफील्ड फास्ट आहे, डीप हिट विकेट, क्षेत्ररक्षक वेगाने पुढे सरकलाय, त्याला देखील बीट करून हा चेंडू सीमा रेषेबाहेर, VPL चौकार. ए आली 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 वांगणी प्रीमियर ली.
खेळाडू, तर बॅक टू बॅक दोन चौकार एक लेग बायच्या स्वरूपात आणि एक मात्र आता बॅटने आज चेंडू या ठिकाणी ऑन साईडला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू गेला डीप मध्ये चौकार. तर धावसंख्या धाव फलकावरती पाहतोय आपण 20 धावा. लेफ्ट आर्म राउंड द विकेट, इथे मात्र तिलक रत्न देशष्ट आहे. चेंडू हवेत होता मात्र सुदैवाने क्षेत्ररक्षक खूप दूर होता आणि या दरम्यान मात्र 2 धावा पूर्ण करत आहेत. तर प्रयत्न केला होता निश्चितच पल्लू स्कूप करण्याचा. या फटक्याची सुरुवात निश्चित डग्लस मर्लियरने केली आणि त्यानंतर मात्र या फटक्यावर जर कोणी प्रभुत्व मिळवलं असेल तर तिलक रत्न दिलशन, ज्याला दिल स्कूप देखील म्हणतात, पल्लू स्कूप देखील म्हणतात. आणि इथे मात्र हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला, टायमिंग व्यवस्थित झालं नाही, बॅटची वरची कडा लागून चेंडू या ठिकाणी शॉर्ट मिड विकेट च्या दिशेने त्या ठिकाणी लँड झाला. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या आहेत पुन्हा एकदा तेजस. इथे मात्र अपील, लाऊड अपील केलं गेलंय कॉट बिहाइंडचं, तर इथे मात्र पंचाने अपील फेटाळून लावलंय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला, इथेच्या माध्यमातून चेंडू बॅटच्या संपर्कात आला नाही आणि ते मात्र एसटी रक्षकाकडे चेंडू गेला आणि त्यानंतर एक स्ट्रॉंग अपील, लाऊड अपील आपण पाहिलं. तर डॉट चेंडूने कमबॅक करताना तेजस पडवाल पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवरून निघालाय. लेफ्ट आर्म राउंड द विकेट, हा चेंडू यावेळेस मात्र जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर, चेंडू सीमारेषे बाहेर, चूम अंतर. थँक्यू थँक्यू. तर धाव संख्या 28-27 धावांची गरज असणार 12 चेंडू मध्ये. जो नितेश लहाणे या ठिकाणी निश्चित ज्याला दुखापत झाली होती मात्र स्वतःला सावरलं आणि या ठिकाणी हिंमत दाखवून अतिशय चांगला खेळ दाखवत असताना आणि त्याच्या बॅट मधून आपण पाहिले 2 चौकार या ठिकाणी पाहायला आपल्याला मिळाले आणि त्यानंतर मात्र हा षटकार येतोय. तर गरज असणार 12 चेंडू 27 धावा, आस्किंग रेट 13.50 प्रति षटका मागे या धावा कराव्या लागतील. तर अजूनही जर पाहिलं तर त्याच्या चेहऱ्यावर चेंडू आदळलेला आहे, आय थिंक नाकाला या डोळ्याच्या आसपास हा चेंडू लागलाय, त्यामुळे पाहतायत ही दुखापत गंभीर आहे का नाही आमचे बीपीएल कमिटीचे सर्व सदस्य. मात्र 12 चेंडू 27 धावा होतील का, नितेश लहाणे जखम त्याच्या झाली, जखमी झालाय, मात्र जखमी वाघासारखा तो तुटून पडेल का, कारण एक षटकार लगावलाय, धोक्याची घंटा वाजवलेली आहे. यावेळेस मात्र आपण निश्चितच भक्ती इलेव्हन संघासाठी, तर बघूया 12 चेंडू 27 धावा हे समीकरण विजयासाठी मैदानावरती आपण पाहतोय. भक्ती इलेव्हन वर्सेस श्री सद्गुरू इलेव्हन, एकनाथ शिलर वर्सेस बाळाशेठ कांबरी यांच्यामध्ये तुंबळ युद्ध, गमासन युद्ध पाहायला मिळतंय क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रावर. बॅट आणि बॉलच्या मध्ये हे युद्ध या ठिकाणी सुरू आहे. एका बाजूला धावा रोखण्यासाठी हा संघर्ष सुरू आहे, दुसऱ्या बाजूला धावा करण्यासाठी संघर्ष आहे. मात्र 12 चेंडूमध्ये 27 धावा होतील का, आपण पाहिलं 6 चेंडूत 15 धावा मागाशी करून दिल्या होत्या मनोज कडवे यांनी, मग 12 चेंडू 27 धावा का होऊ शकत नाही. तर 12 चेंडू 27 धावा स्ट्राईकला फलंदाज येतोय अवस दिनेश यशवंतराव आणि गोलंदाज येतोय अवस समीर राऊत. तर समीर राऊतचा वापर केला चौथ्या षटकामध्ये, तर हे षटक या सामन्याचं प्रतिबिंब असेल. या षटकात जर वाजवी गोलंदाजी झाली, या षटकात जर विकेट टेकिंग गोलंदाजी झाली, तर मात्र शेवटच्या षटकामध्ये जास्त धावा राहतील आणि दबाव देखील तितकाच असेल. मात्र या षटकात जास्त धावा आल्या, हा चेंडू आडव्या बॅटने खेळताय, चेंडू जातोय काऊ कॉर्नरच्या वर, आय हॅन अँड सम, आणि इथे मात्र चेंडू चौकार आहे. काय सांगू तुम्हाला किती वांगी प्रीमियर लीग ची शान, इथे क्रिकेट होतं
थँक्यू। तर दिनेशच्या बॅट मधून सौकार येतोय आणि दिनेश देखील दाखवतोय की नितेशच नाही तर मी देखील या ठिकाणी आहे आणि मी पण या ठिकाणी निश्चितच या इनने देखील दावा करून देण्याचा प्रयत्न करणार। तर 23 धावांची गरज, चेंडू शिल्लक आहेत मैदानावरती 11। तर समीर अवसा ऑन द विकेट, हा चेंडू बॅक टू द बॉलर, फलंदाज बाद, नितेश लहाने धावचीच्या स्वरूपात बाद होतोय आणि इथे मात्र खूप मोठा धक्का या नाजूक स्थितीमध्ये क्रुशियल स्टेज मध्ये या ठिकाणी लागत असताना श्री सद्गुरु कृपा इलेव्हन संघाला। काय सांगू तुम्हाला किती वांगी प्रीमियर लीग ची शान, इथे क्रिकेट होत युद्ध घनघोरा निगमसान, इथे चौकार षटकारांची कशी होते हो आतिश बाजी, इथे चौकार षटकारांची कशी होते हो आतिश बाजी, उभा राहतो हा धावांचा ढीक, उभा राहतो हा धावांचा ढीक, हे आली 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 वांगणी प्रीमियर लीग, हे आली 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 वांगणी प्रीमियर लीग। नितेश बाद झालाय दुर्दैवाने या ठिकाणी जर पाहिला तर निश्चितच धावचीच्या स्वरूपात बाद झाला, पुढे सरकला होता पॉपिंग क्रीजच्या खूप पुढे निघून आला मात्र गोलंदाज समीर राऊतने या ठिकाणी पाहिलं हा चेंडू पकडला आणि डायरेक्ट स्टँडवर हिट केला आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय। तर नवीन फलंदाज मैदानावरती आपण पाहता यावेळेस हलक्या हाताने हा चेंडू फेकला होता, संत गतीने एक धाव पूर्ण करताय दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दोन धावा इथे पूर्ण करतायत, गुड रनिंग बिटवीन द विकेट, अतिशय चांगला ताळमेळ। तर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते आपल्याला 34, तर 21 धावांची गरज 9 चेंडू मध्ये। तर महेश केवणे या ठिकाणी काहीतरी सांगायचं, महेश केवणे बोला। तर 9 चेंडू 21 धावा, हा चेंडू ऑन साइड ला फ्लिक केलाय, बॉटमॅनचा जबरदस्त वापर, चेंडू डीप मध्ये जातोय आणि तोपर्यंत दोन धावा इथे पूर्ण करतायत, गुड रनिंग बिटवीन द विकेट। मात्र या ठिकाणी जर पाहिला तर निश्चितच बॅकअपला कोणी नव्हतं गोलंदाजाला आणि त्यानंतर मात्र शॉर्ट थर्मच्या क्षेत्ररक्षकाने या ठिकाणी इशारा केला की बॅकअप करणं गरजेचं आहे, कारण चेंडू जेव्हा ऑन साईडला जाईल तेव्हा ऑफ साईडच्या क्षेत्ररक्षकाने गोलंदाज आणि यष्टी रक्षकाला बॅकअप कर देणं फार गरजेचं आहे। तर दोन धावा येत आहेत, गरज आहे 8 चेंडू 19 धावा, दिनेश यशवंतराव मैदानावरती खेळतोय। तर यावेळेस आता मात्र मंदार खोत मैदानावरती नितेश लहाने बाद झाल्यानंतर हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता, ऑन साईडला प्लेस केला, चेंडू जातो लॉंगाच्या दिशेने, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नकार दिला या ठिकाणी दिनेशने, कारण ही धाव खूप धोक्याची असू शकली असती आणि एकच धाव इथे मिळते। तर 18 धावांची गरज, चेंडू शिल्लक आहे 7, तर 7 चेंडू 18 धावा विजयासाठी समीकरण। मात्र या तर स्प्रे घेऊन जायचं आहे या ठिकाणी फर्स्ट एड या सामन्यामध्ये, निश्चितच जर पाहिलं तर खेळाडू दुखापतग्रस्त होत आहेत, शेवटचा सामना आहे। तर या ठिकाणी आमचे कमिटीचे मेंबर जात असताना विलास खाडे या ठिकाणी जात असताना फर्स्ट एड बॉक्स घेऊन रिलीज फ्री या ठिकाणी निश्चितच हवाय, मगाशी नितेश दुखापतग्रस्त झाला आणि आता मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी भक्ती इलेव्हनचा तेजस पडवल या ठिकाणी दुखापतग्रस्त होत असताना बघूया। तर प्रणेश लहाने आहेत त्या ठिकाणी, बघा नितेश लहाने आणि त्याचा भाऊ प्रणेश लहाने दोघांचे एकच रास आहे का बघा जरा, दोघांनाही दुखापत होती आणि दोघं एकमेकांना विरुद्ध खेळत आहेत, एकाला फलंदाजी करताना दुखापत झाली तर दुसऱ्याला क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली। शेवटचा सामना, जर जास्त दुखापत असेल तर खेळाडू आहेत या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्यासाठी। तर पुन्हा एकदा सामना सुरू होतोय, तर गरज असेल 7 चेंडू आणि 18 धावांची गरज या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि या चेंडूवरती निश्चितच फार मोठं भवितव्य असू शकेल, कारण या चेंडूवरती जर षटकार आला
किंवा चौकार आला तर समीकरण सोपं होईल, मात्र हा चेंडू जर डॉट गेला तर मात्र सात चेंडू 18 धावांची गरज, हे समीकरण असेल. तर सात चेंडू 18 धावा विजयासाठी समीकरण श्री सद्गुरु कृपा इलेव्हन संघाला. भक्ती इलेव्हन संघाने एक सामना जिंकलाय, गमावलाय, मात्र सद्गुरु इलेव्हन संघाने एक सामना तिथे खेळले मात्र तो सामना त्यांना जिंकता आला नाही. तर सात चेंडू 18 धावा विजयासाठी समीकरण. राउंड विकेट, हा चेंडू यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय त्याच्या आवाकाच्या बाहेर, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, VPL ब्रँडेड षटकार. संघ मालक आमचे सारे दिलदार आणि हौशी, खेळाडूंवर अपार प्रेम, कमी पडू देत नाही कशाची. संघ मालक आमचे सारे दिलदार आणि हौशी, खेळाडूंवर अपार प्रेम, कमी पडू देत नाही कशाची. इथे छोटा नाही कोणी मोठा नाही. थँक्यू. बघा, मी आधीच सांगितलं, या चेंडूवरती जर षटकार आला तर मात्र या सामन्यामध्ये निश्चित थरार नाट्य पाहायला मिळेल. तर 7-18 समीकरण, षटकार आल्यानंतर 6-12 हे समीकरण पाहायला मिळतंय. तर जबरदस्त फलंदाजी दिनेश यशवंतराव या ठिकाणी दाखवत असताना नितेश बाद झाला आणि त्यानंतर सूत्र स्वतःच्या हातात या ठिकाणी स्वीकारली आणि इथे मात्र आक्रमक रूप धारण करत असताना दिनेश मंदार खोच्या बॅटमधून षटकार येतोय. कारण मंदार तर पहिला तर बाद झाल्यानंतर मैदानावरती आला आणि मंदारने मात्र या ठिकाणी दाखवून दिले की निश्चितच अजूनही हा सामना आम्ही सोडलेला नाहीये, या सामन्यामध्ये आम्ही निश्चितच विजय संपादित करू शकतो. आणि आता मात्र 6 चेंडूमध्ये 12 धावांची गरज. तर क्षेत्ररक्षण लवकर लावायचं आहे, जास्त वेळ घेऊ नका. जरी आपल्याकडे वेळ पुरेसा असला तरी वेळेचा सदुपयोग करा, वेळ वाया घालू नका, लगेच क्षेत्ररक्षण लावायचं आहे. 6 चेंडू 18 धावा मैदानावरती दिनेश आणि त्याचबरोबर मंदार खोत. तर शेवटचं षटक संघ नाईक या ठिकाणी सोपवतोय. प्रणेश लहानेकडे हा चेंडू सोपवलाय, मगाशीच त्याला दुखापत झाली होती. तर आता मात्र बघूया प्रणेश, 6 चेंडू 12 धावा स्ट्राईकला फलंदाज यावेळेस दिनेश यशवंतराव, सामना करण्यास सज्ज. क्षेत्ररक्षण लवकर लावायचं आहे, जास्त वेळ घेऊ नका. तर पुन्हा एकदा प्रणेश सज्ज होतोय. 6 चेंडू 12 धावांची गरज, अतिशय रोमांचकारी सामना. प्रणेश फॉर द विकेट, आ चेंडू यावेळेस मात्र इथे बघा दुखापत आणखीन त्याची निश्चितच या ठिकाणी पायावर जोर पडलाय आणि पुन्हा एकदा या ठिकाणी ते त्या ठिकाणी झगडताय, संघर्ष करताय. जर बघा दुखापत जास्त असेल तर धोका पत करू नका, कारण दुखापत जास्त वाढली तर मात्र पुढचे सामने मुकावे लागतील. हीच सूचना आम्ही सुनील केवणीला देखील दिली होती वाकण ट्रॉफीमध्ये, कारण दुखापत ग्रस्त असताना तुमचं खेळणं खूप डेंजरस असेल तुमच्यासाठी. पहिला चेंडू डॉट फेकलाय, हा चेंडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा डॉट चेंडू फेकतायत. बघा पायाला दुखापत आहे तरी देखील जिद्द या ठिकाणी सोडली नाहीये आणि इथे मात्र जबरदस्त गोलंदाजी दाखवत असताना. तर 4 चेंडू आणि गरज आहे अवश्य 12 धावांची. प्रणेश पुन्हा एकदा राईट आर्म राउंड द विकेट, हा चेंडू यावेळेस मात्र हवेत आहे, झेल होणार का, हा झेल टिपलाय आणि फलंदाज बाद होतोय. अतिशय चांगली गोलंदाजी, तर मैदानावरतून माघारी परततोय फलंदाज यावेळेस दिनेश यशवंतराव. कोणी मोठा नाही माणूस कीचा तोटा, सारे मनाने आहेत भी, सारे मनाने आहेत भी. आली 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 बांगडी प्रीमियर लीग, आली 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 मांगणी प्रीमियर लीग. मंदार खोच्या बॅट मधून मागच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूमध्ये षटकार आलाय, तर आता मात्र मंदार खोतकडनं 2 षटकारांची किंवा 3 चौकारांची अपेक्षा निश्चितच असेल.
तर हा चेंडू यावेळेस मात्र मिसफील्ड होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दोन धावा इथे पूर्ण करतायत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. तर दोन चेंडू दहा धावा. स्ट्राईक ला मंदार खोत गोलंदाज प्रणेश लहाने ज्याने सुरेख गोलंदाजी केली आहे. चार चेंडू मध्ये फक्त दोन धावा दिल्यात. एक गडी बाद केलाय. तर दोन चेंडू दहा धावा. मंदार खोत ऑन द स्ट्राईक राईट राऊंड द विकेट. हा चेंडू यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक समोर फलंदाज बाद. आणखीन एक धक्का मैदानावरती लागतोय. मंदार खोत बॅक टू द पॅव्हिलियन. एक आदर्श आणि गुणवान आमची बीपीएल ची समिती. अहो शून्यातून केली उभी एवढ्या मोठ्या स्पर्धेची निर्मिती. एक आदर्श आणि गुणवान आमच्या बीपीएल ची समिती. अहो शून्यातून केली उभी एवढ्या मोठ्या स्पर्धेची निर्मिती. नव्हता मनी पॉवर नव्हता अनुभव केले असंभवाचे संभव. नव्हता मनी पॉवर नव्हता. तर आता मात्र एक चेंडू शिल्लक आणि दहा धावा या ठिकाणी हव्यात. तर मंदार खोत बाद होत आहेत आणि इथे मात्र प्रणेश लहानेचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. पायाला दुखापत असताना देखील गोलंदाजी केली. हवे चेंडू लॉंगांच्या दिशेने आणि इथे मात्र हा सामना जिंकलेला आहे आठ धावांनी. वेल प्लेड सद्गुरु भक्ती इलेव्हन. जबरदस्त कामगिरी या ठिकाणी सद्गुरु इलेव्हन संघाने मात्र इथे हा सामना गमावलाय. त्यांना अजूनही विजयाचं खातं उघडता आलं नाही. तर या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच जबरदस्त फलंदाजी त्याने दाखवली. सतीश ज्याने 13 चेंडू 33 धावांची वादळी खेळी साकारली आणि तो ठरतोय यावेळेस मॅन ऑफ द मॅच. तर